अवकाश ज्ञान. पृथ्वीवरील अक्षांश आणि रेखांश पृथ्वीच्या स्थानावर ठरवताना पृथ्वीवर असलेल्या तत्कालीन ध्रुवाचे स्थान हे महत्त्वाचे मानले जाते. पृथ्वी गोल आहे असे आपण मानत असलो तरी पृथ्वी ध्रुवाच्या बाजूने थोडीशी चपटी आहे. बाजूकडचा व्यास आणि भौगोलिक ध्रुवीय असलेला व्यास या 40 किलोमीटरचा फरक आहे. भौगोलिक अक्षाचा कल हा 23.5° आहे आणि पृथ्वीच्या परांजन गतीमुळे पृथ्वीचा हा अक्ष सुमारे 26,000 वर्षात एकदा एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. सूर्यचंद्राचे आकर्षण हे नेहमीच बदलत असल्यामुळे पृथ्वीच्या टोक अक्षाचे टोक हे निश्चितपणे असे वर्तुळाकार मार्गातून फिरत नाही, त्यामुळे त्यात कंपन निर्माण होते व 18.6 वर्षांनी कंपनाचे चक्र पूर्ण होते. यावरून विशिष्ट स्थितीत आणि विशिष्ट वेळेला भौगोलिक ध्रुवाची स्थिती वेगळी असते. अशा वेळेला ही सरासरी स्थिती मानण्यात येऊन त्या बिंदूला तत्कालीन ध्रुव असे मानतात.